तुमची महाराष्ट्रीयन सखिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी काही अशा टिप्स सांगणार आहे जे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडतील। तर पावसाळ्यात कधी तुम्ही बाहेर गेला आणि एकदम जोरात पाऊस सुरू झाला तर काही वेळा काय होतं, नोटा भिजण्याची शक्यता असते। किंवा पावसाळ्यातच नाही, तुम्ही नॉर्मली कधीही जर नोटांवरती पाणी वगैरे पडलं किंवा नोटा भिजल्या गेल्या तर ते तुम्ही पटकन कसं वाळवू शकता हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तुम्ही नॉर्मली फॅन किंवा उन्हामध्ये ठेवूनही वाळवू शकता, पण पावसाळ्यात काय होतं ना, ऊन एवढं पडलं जात नाही आणि फॅनखाली तुम्हाला थोडा जास्त वेळ लागतो। तर तुम्हाला जर लगेच ते वाळून हवे असतील तर त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला आज मी दाखवते। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि ह्याला थोडंसं मी गरम करून घेणार आहे। तर आता पूर्णपणे गरम झालेले आहेत तांदूळ, मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला ज्या भिजलेल्या नोट्या आहेत त्या तांदळामध्ये ठेवून टाकायच्या आहेत। तांदूळ हे ओलसरपणा शोषून घेत असते, त्यामुळे तुम्ही जर ह्यामध्ये भिजलेले नोट वगैरे ठेवले तर ते पटकन वाळतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा ही टिप, जर काही कधी तुमचे जर नोट असे चुकून भिजले तर तुम्ही हे नक्की करून बघा, उन्हात आणि फॅनखाली तुम्ही जे वाळवता त्याच्यापेक्षाही लवकर हे तांदळामध्ये जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला ते पूर्णपणे वाळलेले दिसतील। हे पहा, पूर्णपणे वाळलेले आहे माझी नोट। तर ही झाली माझी पहिली टिप। आता मी दुसरी टिप तुम्हाला सांगणार आहे टमॅटो। तर टमॅटो प्रत्येकांना स्वयंपाकात लागतोच, तर ज्यांच्याकडे फ्रीज नाही किंवा फ्रीज असेल तरीही जर तुमचे टमॅटो जास्त पिकलेले असतील तर ते अजून जास्त दिवस टिकावेत यासाठी तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला मी आज दाखवते। तर हे पहा, या प्रकारची जी चिकटपट्टी आहे ती सर्वांच्या घरी असतेच। तर ह्या चिकटपट्टीचं थोडंसंच मी भाग कट करून घेतलेला आहे। अगदी सोपी टिप आहे, प्रत्येकजण हे करू शकतं आणि हे खूप उपयोगी आहे। तर हा जो चिकटपट्टीचा थोडासा भाग मी कट करून घेतलेला आहे ते मी हे जे टमॅटोची देठाची बाजू असते त्याच्यावरती लावून घेणार आहे। ह्यामुळे काय होतं, टमॅटो जास्त दिवस टिकतात आणि ते खराब होत नाहीत। तर तुम्ही हे फ्रीजमध्ये नाही ठेवले तरीही चालतं, किंवा तुम्ही जर जास्त पिकलेले जर टमॅटो असतील तरी तुम्ही या प्रकारे असे लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, ते खूप दिवस टिकतं आणि अजिबात खराब होत नाही। तर या प्रकारे मी सर्व टमॅटोंना लावून घेणार आहे चिकटपट्टी। आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला टमॅटो वापरायचे असतील तेव्हा तुम्ही ही चिकटपट्टी आरामात काढून ते तुम्ही यूज करू शकता। खूप थोडा वेळ लागतो तुम्हाला हे टिप्स करायला, पण ह्या खूप उपयोगी टिप्स आहेत, तर तुम्ही हे जरूर करून पहा। तर माझी तिसरी टिप आहे ती मिरची। तर मिरची आपल्याला दररोज स्वयंपाकात किंवा नाश्त्यासाठी लागते। तर मिरची कट केल्यानंतर काय होतं, काही वेळा खूप तिखट असतील तर आपले हात जळजळतात। तर आपल्या हाताला न लागता आपण मिरची कशी कट करू शकते हे तुम्हाला मी दाखवते। तर सर्वात प्रथम तुम्हाला या मिरचीचे देठ काढून ठेवायचे आहे। तुम्ही स्टोअर करतानाच सर्व मिरच्यांचे देठ काढून ते तुम्ही स्टोअर करा, त्याने मिरची खूप दिवस टिकते। तर इथे मी मिरच्यांचे देठ काढलेले आहेत आणि आता आपल्याकडे जो काटेरी चमचा असतो, प्रत्येकाच्या घरी काटेरी चमचा असतोच, तर अशा प्रकारे मी ह्या सर्व मिरच्या ह्याला लावून घेणार आहे आणि आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही ह्यामुळे सिझर वापरल्यामुळे तुम्ही अगदी याचे बारीक कापसुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला मोठे काप पाहिजे असेल तर तुम्ही मोठेही करू शकता। तुम्हाला हवे तसे तुम्ही ह्यामुळे कट करू शकता आणि तुम्हाला अजिबात मिरची लागल्यामुळे हात जळजळणार नाहीत। तर हेही तुम्ही नक्की करून पहा। तर कशा वाटल्या माझ्या आजच्या टिप्स मला जरूर कमेंट करून कळवा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।